पारोळा रोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे बंदुकीचा धाक दाखवून लाखोंच्या दरोडा। बंदुकीचा आणि चॉपरचा धाक दाखवून धुळे शहरातील कॉटन मार्केटच्या मागे असलेल्या पंजाब स्वामींच्या मालकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दरोडेखोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपये रोख हिसकावून नेले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे शहरातील पारोळा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे पंजाबी टिंबर मार्ट आहे। या ठिकाणी विनोद भसीन आणि त्यांचा मुलगा विशाल भसीन यांचे निवासस्थान आहे। या निवासस्थानाच्या मागच्या दरवाजा तोडून दरडोखोर घरात शिरले। तसेच विनोद भीसन यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना मारहाण केली। त्यांच्याजवळ झोपलेल्या 10 वर्ष वयाच्या नातीलाही चॉपर लावला। आवाज करू नको असा दम भरला। यावेळी त्यांनी कपाट आणि तिजोरीतील सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये लुटले। यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा भसीन यांचा मुलगा विशाल याच्या खोलीकडे वळविला। विशाल आणि त्याच्या पत्नीला झोपेतून उठवून त्यांनी सर्वांना एका खोलीत बंद केले। आवाज करू नका, आम्ही वरच्या मजल्यावर जात आहोत असे सांगून दरोडेखोर घराबाहेर पडले। दरोडेखोरांनी चेहरा दिसू नये म्हणून माकड टोप्या घातलेल्या होत्या। या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे जिल्हा अधीक्षक संजय बारकुण, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रेड्डी, आझादनगर ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी दरोडेखोरांनी हिसकाविलेल्या दागिन्यांपैकी 10 ग्राम वजनाचे सोन्याचे नाणे पोलिसांना मिळून आले। यावेळी त्यांनी एक मोटरसायकल ही सोडून पडल्याचे बघावयास मिळाले। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत।